नमस्कार, संघर्ष सुद्धीमध्ये आपलं स्वागत। बेळगावमधील राजहंस गडावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून राजकारण सुरू असून राष्ट्रीय पक्षांनी शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांनी शिवमूर्तीचा जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करत विधिवत पूजन करून शुद्धीकरण केले। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ राहून आदेश पाळण्याची शपथ शिवरायांना स्मरून घेण्यात आली। गेल्या 15-20 दिवसांपासून भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी राजहंस गडावर उभारलेल्या सर्वात उंच शिवमूर्तीवरून राजकारण सुरू केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ऐतिहासिक शिवपुतळा शुद्धीकरण कार्यक्रम घेण्यात आला। त्यासाठी गेल्या 15-20 दिवसांपासून समितीने जनजागृती केली होती। त्याला प्रतिसाद देत बेळगाव शहर, तालुका, खानापूर आणि निपाणीसह जिल्ह्यातून आलेल्या हजारो शिवभक्त कार्यकर्त्यांच्या उच्चांकी जनसागराच्या उपस्थितीत गडाजवळील सिद्धेश्वर मंदिरात पूजा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली। झांज पथक ढोलताशांच्या दणदणाटात उत्साहाने सळसळणाऱ्या हजारो युवकांनी मिरवणूक आणि शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळ्यात जल्लोषाने सहभाग घेतला। यावेळी शिवमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर मार्कंडेय, मलप्रभा, घटप्रभा, कृष्णा आणि पंचगंगा या पंचनद्यांचे जल आणि सोहळ्यासाठी खास आणलेल्या गंगा जलापासून शिवमूर्तीला जलाभिषेक करण्यात आला। सोहळ्यासाठी खास रायगडावरून पाचारण केलेल्या पुरोहितांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले। भगवे फेटे, टोप्या परिधान केलेले शिवभक्त आणि सर्वत्र डौलाने फडकणारे भगवे ध्वज यामुळे चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते। शिवमूर्तीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक घातल्यानंतर उपस्थित लोकांसाठी भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी विविध गावच्या लोकांनी यथाशक्ती मदत करून शिवप्रेमाचे दर्शन घडवले। कार्यक्रमास हजारो मराठी भाषिक शिवभक्त भगवे फेटे, भगव्या टोप्या घालून उपस्थित होते। गडावर ठिकठिकाणी भगवे झेंडे डौलाने फडकत होते, त्यामुळे राजहंस गडाने भगवे रूप धारण केल्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा संघर्षसुद्धी यूट्यूब चॅनल आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी संघर्षसुद्धी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज या ठिकाणी राजहंस गडावरती पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा, त्यानंतर दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यासाठी समस्त बेळगाव नगरीतील, आसपास बेळगाव जिल्ह्यातील जे शिवभक्त आहेत, माता भगिनी आहेत, त्या माता भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं आभार व्यक्त करतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजहंस गडावर आज आपण समस्त बेळगावतील शिवप्रेमीकडून, शिवभक्ताकडून आज या ठिकाणी भव्य असा दुग्धाभिषेक कार्यक्रम आपण संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही 5 नद्यातून जल आणलेला आहे। विविध भागातील किल्ल्यावरून, किल्ल्यावरील माती आणलेली आहे। त्याचप्रमाणे जे रायगडावर छत्रपती शिवमूर्तीची जे पूजा करतात ते पुरोहित या ठिकाणी या खास दुग्धाभिषेकासाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कोल्हापूरतील पुरोहित आज हे अभिषेकचं काम करत आहेत। आज बघतोय संपूर्ण सीमाभागातील संपूर्ण शिवभक्त आज या ठिकाणी या राजगडावर उपस्थित राहणार आहेत, कारण आपल्या सर्वांचं हे, आपल्या समस्त हिंदुस्थानाचं हे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे या ठिकाणी भव्य प्रमाणात आज अभिषेक होत आहे। या ठिकाणी आम्ही समस्त शिवभक्तांना, सर्वांना उपस्थित राहून आम्ही महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी सर्व शिवभक्तांना आम्ही आवाहन करतोय की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या अभिषेक कार्यक्रमाला आपण सहभाग दर्शावा आणि आपल्या महाप्रसादचा अवश्य असा लाभ घ्यावा। ही मी सर्व शिवप्रेमी आणि आम्ही जो आयोग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं जो आज हा समारोह केला, सर्वांच्या वतीनं मी सर्व शिवभक्तांना विनंती करतोय की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा।